हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग. आजची आपली रेसिपी आहे सुजीचा मऊसर असा केक आपण आज बनवणार आहे. क्रिसमस पण जवळ आलेला आहे, तुम्ही क्रिसमसला पण हा सुजीचा केक घरी करू शकता. खूप नरम सॉफ्ट असा हा केक झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप सॉफ्ट असा हा सुजीचा केक झालेला. यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक बाउल घ्यायचा आहे. यामध्ये जाडा रवा 1 कप, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध असं मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या शहाने सर्व एकत्रित करायचं आहे आणि हा रवा तुम्हाला जाड वापरायचा आहे. जो रवा आपण उपमासाठी यूज करत असतो तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे. यानंतर याला झाकून आपल्याला 10 मिनटं साईडला ठेवायचं आहे. आणि कुक कढईमध्ये मी हा केक करणार आहे तर प्रीहीट करायला ठेवलेले आहे. बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत. स्पॅच्युलाने परत मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यानंतर यामध्ये 1/4 कप व्हेजिटेबल ऑइल, 1/4 कप मिल्क मेट कंडेन्स्ड मिल्क आपल्याला घालायचं आहे. याला पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. जे तेल आहे, मिल्क मेट आहे, रवा साखर दूध जे आहे हे मिश्रण छान मिक्स होईल आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी 1/2 कप मैदा घातलेला आहे, ऑल पर्पज फ्लावर हे घातलेलं आहे आणि याला पण घालून घेतलेलं आहे. यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघू शकता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी व्हॅनिला इसेन्स यामध्ये घालणार आहे. व्हॅनिला इसेन्स घालून पण याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मेन इंग्रेडियंट्स ॲड करायचे आहे, जे की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. यामध्ये बेकिंग पावडर आपल्याला 1 टीस्पून घालायचा आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालून याला एकजीव करून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. खूप टेस्टी हा सुजी केक होतो. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. अशा प्रकारे याला छान मिक्स करून घेतलेले आहे. आता केक टीनमध्ये, जे केक टीन किंवा तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही साध्या स्टीलच्या पॉटमध्ये पण करू शकता. याला मी तूप लावून ग्रीस केलेला आहे. यानंतर थोडासा मैदा शिंपडून साईडनी पूर्ण फैलवून घेतलेला आहे. आता हे जे रेडी झालेलं बॅटर आहे हे मी यामध्ये पूर्णपणे घालून घेतलेलं आहे आणि यावर छान ड्रायफ्रुट्स असे कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्ही यावर घालू शकता किंवा टूटी फ्रुटी असेल तर ते पण तुम्ही घालू शकता. आणि प्रीहीट झालेली आहे कढई. यामध्ये आपल्याला हा केक बेक करायला ठेवायचा आहे साधारण 1/4 घंटा. 1/4 घंटा झालेला आहे, केक आपला एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही खूप स्पंजी. आपण चाकूनी चेक करून बघणार आहे. चाकूला चिपकलेला नाही म्हणजे केक आपला रेडी झालेला आहे. हा केक मी आता खाली काढून घेणार आहे. थंड करायचा आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूनी अशा साईडनी किनारे काढून हा केक हातावर घेऊन प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बघू शकता खूप सुंदर आणि दिसायला तर खूप छान वाटतोय. त्यामुळे तुम्ही ही सुजी केकची रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मुलांना पण ही रेसिपी खूप आवडेल आणि हेल्दी पण आहे आणि स्पंजी पण खूप झालेला आहे. ही सुजी केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. थँक्यू.